नमस्कार, मी अर्चना, अर्चनाज किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक असे भाजणीचं थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता, किंवा रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणालाही खाऊ शकता. शिवाय लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे व कमी तेलामध्ये बनवून तयार होते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी 3 वाट्या थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ना 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर ना आलं लसणाची पेस्ट 1 चमचा व हिरवी मिरचीची पेस्ट साधारण 1.5 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर ना मसाल्यांमध्ये इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा ओवा, त्यानंतर ना 1 छोटा चमचा हळद आहे व 1 चमचा धनजिऱ्याची पूड आहे. तर आपण इथे मी एक परात घेतलेली आहे, त्या परातीमध्ये पीठ काढून घेऊयात. त्यामध्ये आता आपण हे मसाले टाकून घेऊयात, बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात, त्यानंतर ना आलं लसणाची पेस्ट व हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात व बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ व्यवस्थित घट्ट असं मळून तयार झालेलं आहे. साधारणपणे मी 15 मिनटं याला साईडला ठेवून देते असंच. त्यानंतर ना आपण थालीपीठ बनवायला घेऊयात. तर आता इथे 15 मिनटानंतर ना मी एक प्लास्टिकची पिशवी होती ती याप्रमाणे कट करून घेतली आहे. तर ती आता मी इथे पोळपाटवर ठेवलेली आहे. तर त्यावर आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात व त्या पिठातला एक गोळा घेऊन याप्रमाणे थालीपीठ थापून घेऊयात. तर इथे व्यवस्थित थालीपीठ थापून तयार झालेलं आहे. तर आता आपण ते भाजून घेऊयात. तर तवा गरम करायला ठेवला होता, त्यावर मी तेल टाकून घेतलं आहे व त्यावर आता आपण हे थालीपीठ टाकून घेऊयात व दोन्ही बाजूंनी भाजून घेऊयात व्यवस्थित. तर इथे मी तेल वापरलेलं आहे, तेलाऐवजी तुम्ही इथे बटर किंवा तूपही वापरू शकता. तर एक साईड झालेली आहे तर पलटून घेऊयात व व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं भाजून झालेलं आहे तर काढून घेऊयात. तर याचप्रमाणे मी दुसरं थालीपीठही बनवून घेतलं आहे. तर या प्रकारे आपण ते काढून घेऊयात. प्लास्टिकला तेल लावल्यामुळे अजिबात चिकटत नाही. तर आता आपण सर्व बाजूने तेल सोडून व्यवस्थित हेही भाजून घेऊयात. तर इथे आपली थालीपीठ बनवून तयार झालेली आहेत. खूपच झटपट तयार होतात व खूपच पौष्टिकही आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.